चांगलीच जातीवंत ठेवायची अशी माझी आता अपेक्षा आहे की प्रत्येकाने एखादी खेळाडू ठेवायची, पर चांगलीच ठेवायची, वंश चांगला ठेवायचा की बाबा एखादी वस्तू आपल्याला झाली तर चांगलीच 100% होणारच अशा माध्यमातून त्यांनी पाळायची आता. त्यावेळेला ओढ होती प्रत्येकाची, म्हणून खेळाडूंची संख्या सुद्धा जास्त होती. हां, प्रत्येकाचं प्रेम होत. आता माणूस काय करायलाय, नफा तोट्याचा विचार करायलाय. बाबा एक खेळाडूच्या जागेवर दुसऱ्या एखादा जनावर बसवले की 2 रुपये मिळतात. त्या 2 रुपयासाठी त्यांनी स्वतःचं म्हणजे इमानदारपणा विकला. त्या जर्सी गाय असू दे किंवा शेळी असू दे किंवा एखादा आता नवीन पण फॅशन आल्या की बाबा चांगल्या जातीचं कुत्रंसुद्धा पाळायचं. मग कुत्र्याला तुम्ही बिस्किट घाला, त्याला मेडिकलचं औषधं घाला, टॉनिक घाला, त्याच्या वाटणीचं देशी कवा पण खेळाडू उजवे. आणि दुसरी गोष्ट काय, नफा तोटा म्हणून माणूस 4-2 रुपयेकडे बघाला, तर त्याचं शेणखत, त्याचं गोमूत्र ह्याचा विषय माणूस डोक्यात घेणार. मग ज्यावेळेस माणूस जन्माला आला तर काही ठराविक जणांची पद्धत अशी आहे की लहान मूल ज्यावेळेस आपण घरात आणायचं झालं तर गोमूत्र शिपडून ते मूल आणलं जायचं पहिल्या घरात. सुरुवातीला पहिलं म्हणजे मूल घरात आलं की गोमूत्र, आणि मेला तरी बी माणूस त्याला गोमूत्र शिपडूनच त्याचं ती अंत्यविधी करायची पद्धत ही पूर्वपारपासून आलेली आहे. मग ही विचार करायसारखी गोष्ट आहे की बाबा गोमूत्र जर तुम्हाला शिपडून तुम्हाला पवित्र होता येत असलं तर गोमूत्र देणार गाय आपण पाळली तर काय अडचण नाही पाळायला. मग तो आपल्याला खजिन्याचा साठाच आहे आपल्या घरात. तुम्ही 4 थेंब शिपडले की पवित्र झाला, आणि तुम्ही गाय पाळला तर 1 नंबरच झालं की. त्यामुळं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने एखादी गाय पाळावीच. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे काय, एखादा व्यक्ती मयत झाला की निवद शिवायचा म्हणला की बाबा तासभर माणसं थांबतात तिथं कोण कावळा येत नाही काय नाही, आणि वाट बघून 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 गाय आणायची, आणि गायीनं निवड शिवला की जुनी माणसं म्हणायची की बाबा ह्या माणसानं केलेलं सार्थक झालं, कुठंतर चांगलं झालं, निवड शिवला की सगळ्यांच्या मनात शांतता समाधान पसरलं. मग निवद शिवला म्हणून जर समाधान होत असेल तर गाय पाळल्यावर किती समाधान तुम्हाला संपत्ती मिळायला पाहिजे ह्याचा विचार तुम्ही करा. खेळर जर ती निवद शिवल्यावर जर समाधान शिवल्यावर नुसतं समाधान जर वाटत असेल तर ती वस्तू दारात ठेवल्यावर समाधानापेक्षा कुठली जी पुढची वस्तू आहे ती आपल्याला कायमस्वरूपी राहणार. पण हे मधल्या तरुण पिढीला डोक्यात येत नव्हतं, विसरलं होतं कशामुळं? तरुण पिढीला आता वड दुसऱ्याच नादाला लागलाय, मोबाईलचा नाद जास्त लागलाय, आणि खेळाचा नाद अजिबात नाही, जनावराकडे वळायचं ध्यान नाही लोकांनी. आणि नवीन पिढीला आता कसं झालं आहे की फास्ट काय तर खायचं, बिस्किट म्हणा किंवा जाग्यावर तात्पुरता इलाज करत चालल्यात माणसाशी, की कायमस्वरूपी इलाज ही देशीत नाही त्यांना माहीत नाही आणि जाणून घ्यायची त्यांची इच्छा नाही, आणि धावपळीच्या युगात ती पळतच राहिलेत पुढं. तर आता याच्यावर मात म्हणून सध्याच्या घडीला जर खेळाडू वाढवायचं असेल, जर खेळाडूमध्ये काम करायचं असेल, तर खेळाडूमध्ये मूळ स्वरूपाची गोष्ट शिकायची असेल आणि गरज सातत्यानं ज्याला वाटत असेल खेळाडूशिवाय पर्याय नाही माणसाच्या जन्मात येऊन, तर त्यासाठी काय करावं लागेल आता सध्याच्या तरुण पिढीला? तरुण पिढीनं पहिला विचार केला पाहिजे की आता पहिली गोष्ट आपली वेळ अजून गेलेली नाही, कुठंतरी एखादं खेळाडू आणून आपण संगोपन केलं पाहिजे, आणि खेळाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या संपूर्ण गोमूत्र असू दे, शेण असू दे, प्रत्येक गोष्टीतनं फायदा आहे, त्यातून त्याला इन्कम ती करू शकतो आहे. रासायनिक शेती आपण नष्ट करून आता स्लरी म्हणा, त्या गोमूत्राचा अर्क म्हणा, आता बरेच जणांचं प्लांट चालू केले त्याने, की दूध म्हणा, त्यांचं प्रोडक्ट म्हणा, 4-5 हजार रुपये लिटर तूप चाललं आहे गायचं, पैसे त्याने मिळवू शकतात देशी गायतनं सुद्धा, काय अडचण नाही. गोमूत्र असू दे, शेणखत असू दे, या गोष्टीची कल्पना नसेल, अभ्यास नसेल किंवा माहिती नसेल तर काय केलं पाहिजे तरुण पिढीने? तरुण पिढीने आता सध्या जुन्या जाणकार व्यक्तींच्याकडून मार्गदर्शन घेऊन एखाद्या खेळाडूने सांभाळत त्याने अभ्यास घेतला पाहिजे. परत आपल्या आता चॅनलमधनं त्याने माहिती घेतली तरी बी काय हरकत नाही, कारण आपलं चॅनल आता असं झालं की सध्या महाराष्ट्रात आपल्या खेळाडू शेतकऱ्याच्या
यूट्यूब चॅनल चांगलंच धुमाकूळ घालत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण भरपूर अभ्यास आपल्याला मिळू शकतो त्या माध्यमातून, कारण प्रत्येक नमुन्याचं प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला अभ्यास त्यातून मिळत चालला आहे आणि जाणारच पुढे सुद्धा. म्हणजे सध्या आता शेवटचा पॉईंट आला की या सध्याच्या घडीला जर खिल्लारची संख्या वाढवायची असेल आणि व्यवस्थित मूळ स्वरूपात वाढवायची असेल तर खिल्लार शेतकरी किसान चॅनलवरती बारकाईने 24 तास लक्ष देत जा. होय साहेब, शेवटचा अजून काय तुमच्या मनात काय सांगायचा मुद्दा राहिलाय का, त्यासाठी मी तुम्हाला शेवटचे थोडे 2 मिनिटे देतोय. एखादा मुद्दा राहिला असेल, एखादा मुद्दा चुकला असेल, एखादा प्रश्न कमी पडला असेल तर तुम्ही विचार करून तो जरा दुरुस्त करू शकता किंवा काय मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता. आपल्याला एकच म्हणायचं आहे की खिल्लारविषयी जर आपल्या मनात एखादा काय एखादी गोष्ट जर पाहिजेल असेल खिल्लारकडून तर आपल्याकडे बरेच असे काय तर आयडिया आहेत की त्याच्या माध्यमातून खिल्लारकडून आपल्याला ते मिळू शकतात. आपल्याला एखादी वस्तू, एखादी इच्छा, एखादा काय तर मार्ग हवा असेल तर आपण ते गैला सांगून आपण ते मार्ग मिळू शकते. फक्त आपण त्या पद्धतीनं गैला मागणं म्हणा किंवा त्या रस्त्यानं अवलंबून, म्हणजे एक उदाहरण सांगतो की गैज आपण एखादं गैच्या कानात जर एखादी गोष्ट आपण मागितलो कायम चांगल्या मनानं, चांगल्या भावनेनं, चांगल्या रस्त्यानं आपण म्हटलो बाबा एखादी वस्तू आम्हाला मिळू दे तर 100% आपल्याला अनुभव आहे ते मिळणारच, कारण मी बऱ्याच वेळा अनुभव घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट काय, स्वतः मी अनुभव आमच्या गायकडून आम्ही घेतला आहे त्यामुळे मी हक्कानं सांगू शकतो की आपण जे मनात धरतो आहे ती चांगल्या मनभावनेने केलं तर 100% रिझल्ट आहेच. अमोल मालक, तुम्ही जो आत्ता वेळ दिला त्या वेळेबद्दल मी खरंच आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जसा आज वेळ तुम्ही दिला किंवा तुमच्या अंतकरणातले जे शब्द मांडायचे होते जगापुढे तुम्ही आज मांडलं, तर याच्या अगोदर अशी घटना घडली होती का कधी किंवा तुम्हाला वाटलं होतं का किंवा वेळ चालून आली होती का तुमच्या अंतकरणातले शब्द जगापुढे मांडायचे? आत्तापर्यंत म्हणजे पहिल्यांदाच मला अशी आत्ता वेळ आली की ह्याच्या अगोदर आपलं काय कॉन्टॅक्ट कोणाबरोबर कुठेच झालं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट की लोकांना राजमळगे साहेबांच्याकडे विनंती करायला लागते की बाबा आमचं एखादं काम आहे पर आज आमची वेळ चांगली आहे की राजमळगे साहेब आम्हाला 24 तास त्यांचा वेळ आम्हाला दिला हे आमचं नशीब चांगलं. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मुलाखत करण्यासाठी रात्रंदिवस टाईम किंवा वेळ त्यांनी बघितलेला नाही आतापर्यंत. आणि मी त्यांच्याकडनं त्यांचं कौतुक करतो की त्यांनी खरोखर शेतकऱ्यांच्याबद्दल, शेतकऱ्यांच्या फायद्याचं हे त्यांच्या डोक्यात 24 तास तेच आहे की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, कुठंतरी खिल्लार सुधारलं पाहिजे, वंशावळ चांगली झाली पाहिजे आणि खिल्लारविषयी त्यांची तळमळ ही मी आत्ता 3 वर्षानंतर माझी गाठभेट झाली त्यानंतर खिल्लारविषयी असणारी त्यांची तळमळ मला परिपूर्ण 24 तासात मी त्यांचा अनुभव घेतला की त्यांच्यासारखा आता सध्या म्हटलं तर तळागाळातनं अभ्यास करणारा किंवा झटणारा माणूस आता सध्या तर त्यांनीच आहेत सध्या आपल्याकडे. अमोल मालक, ज्या दिवशी तुम्हाला वाटलं या चॅनलमध्ये बघून तांडूरच्या राजाची गोष्ट आणि तुम्हाला वाटलं सरळ पद्धतीने भेटावं आणि ती गोष्ट अनुभवावी, त्यावेळेला ती तुमची गोष्ट पूर्ण झाली, त्यानंतर माझी तुमची गाठभेट झाली नाही. दुर्दैव असं होतं की मी हॉस्पिटलच्या कामात होतो पण तरी तुम्ही येऊन गेलात, त्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की वाटलं का नाही की मी लवकर यावं आणि तुमची भेट घ्यावी किंवा मुलाखत घ्यावी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचावं, किंवा तुम्हाला राग आला नाही का की मी तिथंपर्यंत गेलो आणि हा माणूस माझ्यापर्यंत आला नाही? पहिली गोष्ट, राजसाहेबांचं आणि माझं कॉन्टॅक्ट झालं कोणामुळं तर तांडोरच्या राजामुळं कॉन्टॅक्ट झालं. मग साहेबांच्यापेक्षा मला अधिक महत्त्वाचा तांडोरचा राजाच वाटला, कारण साहेब काय मला कंटिन्यू फोनवर बोलत होते, आमनेसामने काही भेट झालेली नव्हती. तर आमनेसामने भेट आज ना उद्या होईल, कारण मला पहिला बैलच बघायचा होता, त्यामुळे राजसाहेब काय नव्हते, त्याने दवाखान्यात होते, तर मी त्याची काय काळजी केली नाही बाबा दवाखाना आहे तर आज ना उद्या गाठ पडतील, तर मला ते पहिला बैलच बघायचा होता. मग भारत मामांना घेऊन मी ते समक्ष बैल बघायसाठी त्यावेळेस गेलोच. त्यानंतर तुम्हाला वाटलं नाही का मी यावं किंवा मी आलं नाही किंवा राग आला नाही? त्यावेळेस मला वाटलं की बाबा हिता आता आपलं खास माणूस आहे खरं हिथं नाही, खरं परत मनात विचार आला की बैलाला बघतच बसायचं असं वाटलं, खरं आणि विचार केला की थोडे दिवस गेल्यानंतर आपण परत एखादा भेट द्यायची, त्यावेळेस आपण राजसाहेबांनी गाठ पडायचं असं माझ्या डोक्यात विचार आला, कारण एकदा का आपण बघून विषय संपवायचा नाही, आपण वारंवार पुढे येत राहील ह्या उद्देशाने मी डोक्यात घेतलं नाही की पुढं म्हणजे आत्ताच गाठ पडणं योग्य आहे असं, कारण पुढच्या वेळेस आपण येऊन अनेकदा गाठ पडायचं, येणं जाणं ठेवायचं अशा माध्यमातून विचार केला त्या दिवशी. तुम्ही डबल तिथं
तिथं जाऊन भेटायचं अपेक्षा केली, मात्र तुम्ही इकडे घराकडे मला यायला पाहिजे, त्यांनी भेटायला पाहिजे अशी अपेक्षा केली नाही का? तसं माझ्या मनात होतं, त्यांचे पण त्यांनी अडचणीत जरा होतेच, तर आपल्याला जी मेन वस्तू काय बघायची ते बघायला मिळाली, त्यामुळं समाधान वाटलं ना। त्यामुळं परत काय आता म्हणलं, साहेबांची आपण भेट कधी पण घेऊ शकतो आहे, त्यामुळं मला ते साहेबांच्यापेक्षा अगोदर मला ते बैलच बघायचा होता। ठीक आहे ना, म्हणून नशिबानं भेट झाली आज, आणि या भेटीदरम्यान तुम्ही पण वेळ दिला, कारणं सांगितली नाहीत, आणि मलाही तुमच्या चर्चा ऐकून असं वाटलं की हा माणूस जगाच्या फायद्याचा आहे, खिलारवाडीच्या फायद्याचा आहे, खिलार शेतकरी साहेब चॅनलच्या फायद्याचा माणूस आहे, आणि ह्या जगात खिलारची संख्या मूळ स्वरूपानं वाढवण्यासाठी तुमचं वक्तव्य खूप महत्त्वाचं होतं, आणि हे नोंद करून घ्यायची होती, मी आज करून घेतली, आणि आज करून घेताना तुम्ही कोणती कारणं सांगितली नाहीत आणि एवढा उशीर दम काढला, आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर एकदम प्रश्नाला चिटकून दिली आणि सविस्तर दिली आणि हृदयाला भेटणारी उत्तर दिली, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो, आणि अशाच तरुण पिढीची सध्या गरज आहे या खिलार दुनियेला खिलार वाढवण्यासाठी। अमोल मालक, खरंच मनापासून आणि हृदयापासून ईश्वरचरणी प्रार्थना करतो, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभणार, कारण का तुमच्या विचारातच 100 आहे, आणि तुमच्या आजोबांचे विचार जे तुम्ही वारसा पुढे चालवला तोच वारसा अजून तुम्ही पुढे चालवणार, आणि तुमच्या भागात किंवा तुमच्या आयुष्यात तुमच्या नातेवाईकात आणि खिल्लार शेतकरी शान चॅनल मध्ये एक चमकता तारा म्हणून तुमचं नाव लौकिक होणार आहे। धन्यवाद अमोल मालक। तरी मला एक गोष्ट जाताच सांगायची आहे की प्रत्येक व्यक्तीने खिल्लार ही पाळलीच पाहिजे, आणि ज्याला अभ्यास नाही त्यांनी ह्या ग्रुपच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास घ्या, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडं, आणि प्रत्येकाने खिलार पाळा, आणि जातीवंत खिलारची पैदास कोणी कुठल्या रीतीने होईल तेवढी त्याच्या पद्धतीने तुम्ही वंशावळ तयार करा। दुधाचा फायदा आहेच, शेणखताचा आहे, गोमूत्राचा आहे, त्याच्याकडे मांडलं तर सगळं जगात जी तुम्हाला गोष्ट मिळणार नाही ती फक्त खिलारच देऊ शकते। मला शेवटचं म्हणणं एकच म्हणायचं आहे की तुमच्याकडे सगळं असेल, गाडी बंगला सगळं असेल, आणि तुमच्याकडे आई आणि जर खिलार नसेल तर तुमचं जगणं व्यर्थ, एवढं तुम्ही ध्यानात घ्या सगळ्यांनी, आणि प्रत्येका दारात ही खिलार असावीच, ज्याच्या दारात खिलार आहे त्याला समाधान ही 100% लागणारच, ही 100% माझी गॅरंटी आहे। ठीक आहे अमोल मालक, धन्यवाद, तुमच्या आयुष्याचा, तुमच्या विचाराचा आणि तुमच्या नातेवाईकांचा मला एक अभिमान आहे। ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद।